जनहिताची कामे करणाऱ्या भाजपच्या वतीने सुकापूर परिसरात मंगळवारी विविध विकास कामांचा शुभारंभ तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत यांच्या हस्ते करण्यात आला. सुकापूर रिक्षा स्टँड ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण तसेच श्रद्धा संकुल अपार्टमेंट मध्ये 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. या विकास कामांमुळे सुकापूरच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुकापूर रिक्षा स्टँड ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुकापूर ग्रामपंचायत निधीतून करण्यात येणार असून त्यासाठी 41 लाख निधी मंजूर झाला आहे. तर श्रद्धा संकुल अपार्टमेंट मध्ये 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. या दोनही कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, ज्येष्ठ नेते चाहू पोपेटा, दत्ता शेडभगत, भगवान भगत, सुकापूर सरपंच किसन भुजंग, उपसरपंच आलूराम केणी, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, सदस्य कविता पोपेटा, योगिता पाटील, मीना पाटील, पोलीस पाटील, जनार्दन पाटील, किशोर सुरते, आत्माराम पाटील, युवा मोर्चाचे महेश पाटील, योगेश पाटील, प्रकाश पोपेटा, संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत यांनी या विकास कामांची माहिती मल्हार टीव्हीला दिली. या कामाचं भूमिपूजन झालं असं सर्वात प्रथम मी जाहीर करतो आणि मी कॉन्ट्रॅक्टरला विनंती करतो की हे काम चांगल्या पद्धतीने व्हावं, कारण ते या कामाच्या संदर्भात या लोकांची, कार्यकर्त्यांची भरपूर मागणी आमच्याकडे होती. पण आपण DPDC मधून जिल्हा नियोजनमधून एवढा निधी देऊ शकत नव्हतो, कारण ते हेड खाली तेवढं मग 15 लाख रुपये आम्ही त्यावेळेला मला कबूल केले होते. परंतु 15 लाख रुपयामध्ये हा निधी हा रस्ता होत नसल्या कारणानं मग सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या रस्त्याला मला वाटतं 41 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आणि हा 41 लाख रुपये निधी तसा चांगल्या पद्धतीनं हा रस्ता होईल असं मला वाटतं आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरनी या रस्त्याकडं चांगल्या पद्धतीनं हा रस्ता कसा होईल, आता हा वेशीवरचा रस्ता आहे आणि म्हणून येणाऱ्याचं लक्ष या रस्त्याकडे लागणार आहे. टिकाऊ रस्ता व्हावा, दोन्ही बाजूनं पाणी कसं जाईल, सांडपाणी कसं जाईल या दृष्टिकोनातून सुद्धा हा रस्ता व्हायला पाहिजे.